नमस्कार मंडळी, आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे, तर आज आपण बाप्पाच्या खूप आवडीचा लोण्यासारखा मौसूद जिभेवर ठेवताच विरघळणारा पारंपरिक पदार्थ भरपूर टिप्ससोबत पाहणार आहोत. तर एक जाड तळाचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये 1 टीस्पून साजूक तूप घालायचं. तूप वितळल्यानंतर 1 टीस्पून यामध्ये खसखस घालायची. लो मिडियम फ्लेमवर खसखस थोडीशी परतून घ्यायची. काही सेकंद खसखस परतल्यानंतर 2 चमचे सुक्या मेव्याचे काप घालायचे. सुक्या मेव्याचे काप सुद्धा 1/2 मिनिट आपण हलके तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचे. एक गोष्टीची काळजी घ्यायची की खसखस करपायला नको. सुका मेवा नको असेल तर स्किप करू शकतात, पण चवीला छान लागतो म्हणून मी 2 चमचे घातलेला आहे. सुका मेवा काही सेकंद परतल्यानंतर यामध्ये 1.5 कप 1 आणि 1/2 कप आपल्याला खोवलेलं ओलं नारळ घालायचंय. नारळ खोवण्याचं जे यंत्र असतं ते असेल तर ठीक आहे, विळीने सुद्धा खोवतात. दोन्हीही नसेल तर काय करायचं, नारळ फोडायचं, पिलरच्या मदतीने मागचा ब्राऊन भाग काढून टाकायचा, स्वच्छ धुवून पुसून कोरडं करायचं. एकतर पातळ काप करून घ्यायचं किंवा जाडसर किसून घ्यायचं आणि मिक्सर चालू बंद करत एकदा दोनदा रवाळ असं मिक्सरला वाटून घ्यायचं, म्हणजे छान असं खोवलेलं नारळ तयार होतं. नारळ किसून डायरेक्ट वापरू नका, किसल्यानंतर थोडं मिक्सरला फिरवा. असं रवाळ होतं म्हणजे छान आपलं खोवलेलं नारळ तयार होतं आणि सारणसुद्धा मस्त होतं. आता हे 1.5 कप नारळ तुपावर 1 मिनिटभर लो मिडियम फ्लेमवर सतत मिक्स करत परतून घ्यायचं. परतून घेतल्याने नारळाचा कच्चापणा कमी होईल, त्याचसोबत जे मॉइश्चर असतं ते निघून जाईल आणि आपल्या सारणाला पाणी सुटणार नाही, सारण ओलसर होणार नाही. 1 मिनिटभर नारळ आपण परतून घेतला, मस्त कोरडा दिसतोय, यापेक्षा जास्त परतू नका. आता यामध्ये किसलेला गूळ घालायचा आहे. 1.5 कप आपला खोवलेला नारळ होता, त्यासाठी 3/4 कप म्हणजे 1/4 कप आपल्याला किसलेला गूळ घालायचा आहे. नारळाच्या 1/2 प्रमाणामध्ये गूळ घ्यायचा, परफेक्ट गोडी येते. गूळ घातल्यानंतर गॅस लो मिडियम ठेवायचा, सतत मिक्स करत गूळ आपल्याला नारळामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने व्यवस्थित गूळ एकजीव करायचा. गूळ किसून घ्यायचा म्हणजे पटकन एकजीव होतो. गूळ विरघळला, यामध्ये 1/2 चमचा वेलची जायफळची पूड घालायची, व्यवस्थित एकजीव करायचं आणि सतत मिक्स करत फक्त मिनिटभर परतून घ्यायचं. मिनिटभरापेक्षा जास्त परतू नका. खूप वेळ जर हे मिश्रण परतलं तर मिश्रण कडक होतं गार झाल्यानंतर, मऊसूत राहत नाही. म्हणून मिनिटभर आधी नारळ तुपावर परतायचं, मॉइश्चर निघून जातं. फक्त गूळ एकजीव करायचा. गूळ विरघळला, वेलची पूड घातली, मिनिटभर परतलं, लगेच गॅस बंद करायचा. काय कमाल रंग आलाय, सुगंध मस्त येतोय. सारण तयार झालेलं आहे, मस्त मोकळं मऊसूत आणि कोरडं सारण तयार आहे. एका भांड्यामध्ये काढून गार करण्यासाठी बाजूला ठेवायचं. आपलं सारण तयार झालं, गार होतंय. आपल्याला उकडीचे मोदक करायचे आहे, तर इथे बरोबर 1.5 कप म्हणजेच 1 आणि 1/2 कप तांदळाची पिठी आहे. ही आंबेमोहर तांदळाची पिठी आहे. आंबेमोहर तांदूळ आणायचा, स्वच्छ धुवायचा, भिजत वगैरे घालायचा नाही. कॉटनच्या कापडावर फॅन खाली मस्त वाळवून घ्यायचा, उन्हात टाकायचा नाही आणि गिरणीवरनं बारीक पीठ दळून आणायचं. आंबेमोहर नसेल तर जुना इंद्रायणी घेऊ शकतात, तो सुद्धा नसेल तर बासमती तुकडा घेऊ शकतात. पण काही वेळेला बासमती तुकड्याची जी पिठी असते त्याचे मोदक चिरण्याची शक्यता असते, म्हणून त्यामध्ये थोडासा इंद्रायणी घालायचा, म्हणजे पीठ छान तयार होतं. तर सुगंधित तांदूळ वापरला की मोदक छान होतात आणि चवीलाही मस्त लागतात. आता आपल्याला पिठाची उकड काढून घ्यायची आहे. जर जाड तळाच्या भांड्यामध्ये 1.5 कप पीठ आहे, त्यासाठी 1.5 कप लिक्विड घ्यायचं आहे. तर मी 1 कप पाणी आणि 1/2 कप दूध घातलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही संपूर्ण 1.5 कप पाणी वापरलं तरीही चालेल, पण थोडंसं दूध घातलं की पारीला चव छान येते आणि पारी मस्त पांढरी शुभ्र तयार होते. यामध्ये 1/2 चमचा मीठ घालायचं आहे आणि 1/2 चमचा साजूक तूप घालायचं. आता गॅस मोठा करून पाणी आणि दूध आपल्याला छान खळखळ उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचंय. पाणी उकळत असताना त्यामध्ये 1/2 चमचा साखर घालायची, याने पारीची चव तर छान लागते, पारीला छान चिकटपणा येतो आणि पारी व्यवस्थित वळली जाते. पण यापेक्षा जास्त साखर घालायची नाहीतर पारी वळताना खूप चिकचिक होईल. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाणी आणि दुधाला पाहू शकतात मस्त खळखळ उकळी आलेली आहे. 1.5 कप पीठ होतं, त्यासाठी 1.5 कपच लिक्विड घ्यायचं, अगदी योग्य प्रमाण आहे. कपमध्ये पीठ भरताना दाबून भरायचं नाही, वरचेवरच मी भरलं होतं आणि हलकासा हात फिरवायचा. तर पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा, त्यामध्ये लगेच पीठ घालायचंय आणि व्यवस्थित एकजीव करायचं. लिक्विड आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे, त्यामुळे उकड अगदी परफेक्ट होते. पाण्याला उकळी आली, गॅस कमी केला, पीठ घातलं, एकजीव केलं, लगेच छान एकजीव होतं, संपूर्ण पाणी शोषलं जातं. लगेच गॅस बंद करायचा आहे, शिजवायचं वगैरे नाही. यावर झाकण ठेवायचं. गॅस बंद केल्यानंतर 15 मिनिटं हे पीठ असंच झाकून ठेवायचं वाफेमध्ये. परफेक्ट उकड तयार होते.
गॅस बंद केल्यानंतर 15 मिनिटं आपण झाकून ठेवलं, त्यानंतर एका ताटात काढायचं. गरम गरम असतानाच उकड मळून घ्यायची. आता ही उकड खूप गरम आहे, हाताला चटके लागेल म्हणून वाटीला किंवा पेल्याला खालून पाणी लावायचं आणि चांगली मळून मळून घ्यायची आहे. जोपर्यंत हाताला सोसवेल असं कोमट होत नाही तोपर्यंत वाटीने मळून घ्यायचं. एकतर गरम गरम असताना व्यवस्थित मळलं जातं, हाताला चटकेही लागत नाही. वाटीने मी छान मळून घेतलं. आता ही उकड कोमट झाली आहे, हाताला चटका लागणार नाही. पाण्यामध्ये हात बुडवून आपल्याला ही उकड छान असा लोण्यासारखा गोळा होईपर्यंत मळून घ्यायची. 4 ते 5 मिनिटं लागतात. मध्ये मध्ये पाणी लावायचं, पण खूप जास्तही नाही. हे साधं रूम टेम्परेचरचं पाणी आहे. उकड आपण जितकी छान मळून घेतो आपली पारी तितकीच छान होते. मोदक मऊसूत होतात आणि आपल्याला मोदक करायला काहीच त्रास होत नाही. 4 ते 5 मिनिटं लागतात. मस्त असं गुळगुळीत हे पीठ तयार होतं. जसं जसं आपण मळतो अगदी परफेक्ट होतं. छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. परफेक्ट मळलं गेलं की नाही कसं पाहायचं? एक छोटासा गोळा घ्यायचा, त्याची थोडीशी पारी करून पाहायची. पाण्यात मी सध्या हात बुडवते, तूप सुद्धा आपण लावू शकतो. अशी पारी वळून पाहायची. पारी वळताना सहज वळली जाते, तिच्या कडेला चिरा जात नाहीये किंवा क्रॅक जात नाहीये, म्हणजे पीठ परफेक्ट मळलं गेलेलं आहे. असं छान पीठ होईपर्यंत मळून घ्यायचं. पीठ आपलं मळून झालेलं आहे, लगेच मोदक करायला घ्यायचे नाही. यावर झाकण ठेवून 5 मिनिटं याला रेस्ट करायला टाइम द्यायचा, म्हणजे परफेक्ट मोदक होतात. 5 मिनिटांनंतर मोदक करू. तर मंडळी, आपण उकड मळून 5 मिनिटं झाकून ठेवली. आता परफेक्ट उकड तयार झालेली आहे, मोदक वळून घेऊया. तुमच्याकडून भरभर मोदक वळले जात नसेल तर अर्धी उकड ताटात घ्या आणि बाकीची उकड झाकून ठेवा, म्हणजे ती खूप गार किंवा कोरडी होणार नाही. मोदक वळण्यासाठी सारण आपलं गार झालेलं आहे. मोदक वळताना हाताला लावण्यासाठी थोडंसं साजूक तूप घेतलंय, सोबत तांदळाची पिठी सुद्धा घेतलेली आहे. बोटांना थोडंसं साजूक तूप लावायचं, मध्यम आकाराच्या लिंबा इतका गोळा काढून घ्यायचा. नवशिकी असाल, खूप प्रॅक्टिस नसेल तर तुपाऐवजी तांदळाची पिठी तुम्ही या गोळ्याला आणि हातांना लावून घेतली तरीही चालते, म्हणजे आपल्याला भरभर पारी करता येते किंवा वळता येते. पारी वळताना मध्ये मध्ये थोडंसं साजूक तूप बोटांना लावत राहायचं, म्हणजे ही पारी हाताला चिकटत नाही. आता दोन्ही अंगठे पारीच्या मध्ये ठेवायची आणि चारी बोटं बाहेरून, आणि पुरणपोळीचा गोळा करताना आपण गोळा करण्यासाठी कशी पारी करतो अगदी त्याच पद्धतीने पारी करून घ्यायची. आता तुम्हाला अशी पारी करणं शक्य नसेल तर पुढे मी अजून एक सोपी ट्रिक सुद्धा दाखवते. पारी करताना मध्ये थोडीशी जाडसर ठेवायची, म्हणजे मोदक वाफल्यानंतर चिरत नाही, आणि कडेने थोडीशी पातळ ठेवायची, म्हणजे पाकळ्या छान करता येतात. तळहाता इतकी आपण पारी करून घेतली. आता पाकळ्या करायच्या. पाकळ्या करण्यासाठी अंगठ्याच्या शेजारचं बोट पारीच्या मध्ये ठेवायचं आणि अंगठा आणि तिसऱ्या बोटाच्या मदतीने छान अशी चिमट मारून मस्त पाकळी तयार करायची. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. बोटांना हे चिकटू नये म्हणून थोडं थोडं साजूक तूप लावायचं किंवा सुकी तांदळाची पिठी लावली तरीही चालेल. जवळजवळ छान अशा या पाकळ्या करून घ्यायच्या. प्रत्येक पाकळी करताना मध्ये एका बोटाचं अंतर ठेवायचं आणि छान अशा पाकळ्या करून घ्यायच्या. सगळ्या बाजूने पाकळ्या करून झाल्या, वाटी तयार झाली. यामध्ये सारण भरायचं. मावेल तितकंच सारण भरायचं, खूप नाही. इथे मी 2 लहान चमचे भरलं. या पाकळ्या एका दिशेनेच झुकवून घ्यायच्या सगळ्या, ज्या दिशेने तुम्ही गोल फिरवणार आहात. आणि अंगठा आणि पहिल्या बोटाच्या मध्ये जो गॅप आहे त्याने हा मोदक आपल्याला व्यवस्थित बंद करायचा आहे. पाकळ्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. नंतर आपल्याला छान असं याचं नाक बंद करून घ्यायचंय चिमटीच्या मदतीने. एक्स्ट्रा पीठ असेल तर थोडंसं काढून घ्यायचं. छान बंद करायचं, म्हणजे मोदक वाफल्यानंतर उमलत नाही. आणि दोन्ही हातांमध्ये थोडासा गोलाकार करून घ्यायचा, म्हणजे छान आपला मोदक तयार होतो. मोदक असा करून झाल्यानंतर चाळणीमध्ये मी केळीचं पान ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला मोदक ठेवायचा. केळीचं पान नसेल तर कॉटनचा कापड ओला करून घट्ट पिळून त्यावर ठेवू शकतात, किंवा डायरेक्ट खाली प्लेटला तेल लावून घेतलं तरीही चालेल. आता पारी करून मोदक करणं शक्य नसेल तर गोळा घ्यायचा, त्याला सुकी तांदळाची पिठी लावायची आणि हलक्या हाताने ही पारी लाटून घ्यायची, मध्यम जाडीची. खूप जाड नाही आणि अगदीच पातळ नाही. आणि पाकळ्या करून घ्यायच्या. पाकळ्या करणं तर सोपंच आहे. अंगठ्याच्या शेजारचा बोट मध्ये ठेवायचा, तिसरा बोट आणि अंगठ्याच्या मदतीने छान खालीपर्यंत चिमटी करायची, म्हणजे पाकळ्या छान होतात. जवळजवळ पाकळ्या करायच्या, म्हणजे मोदक छान आखीव रेखीव सुंदर सुबक कळीदार दिसतो. तर हाताने पारी करण्यापेक्षा जर जमत नसेल तर लाटून करा. या पद्धतीने मोदक खूप भरभर होतात. सारण भरायचं आणि या पाकळ्या जवळ आणायच्या. या पद्धतीने मस्त यांना जवळ आणत आणत बंद करायच्या. जवळ आल्यानंतर बोटांच्या मदतीने व्यवस्थित त्याचं नाक बंद करून घ्यायचं. एक्स्ट्रा पीठ असेल तर काढून टाकायचं आणि छान टोकदार असा मोदक तयार करायचा. अगदी सुंदर सुबक कळीदार आपला हा सुद्धा मोदक तयार झालेला आहे. लाटून मोदक भरभर होतात, मग लाटून करा.
किंवा हाताने पारी करून करा. फक्त पारी खूप जाड ठेवायची नाहीतर मोदक खाताना खूप पीठ लागतं आणि खूप पातळसुद्धा करायची नाहीतर सारण भरल्यानंतर फाटू शकतं. छान अशी पारी केली, सारण भरलं आणि मोदक बंद करून घेतला. मस्त असे इथे मोदक तयार होत आहे. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 15 मोदक आणि 1 करंजी तयार होते. तुम्हाला 11 करायचे असेल तर तुम्ही 1 कप पिठाची उकड केली तरीही चालेल. 1 कपसाठी मग अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी वापरायचं. मोदक मी 11 तयार करून घेतलेले आहे. आता एक करंजी सुद्धा करायची. एक पारी लाटली, त्यामध्ये 2 चमचे सारण ठेवलं आणि तिच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या. कडा बंद करताना पाणी वगैरे लावण्याची गरज नाही. मोदक केल्यानंतर सोबत एक करंजी सुद्धा असावी. आता बोटांना थोडीशी मी सुकी तांदळाची पिठी लावून घेतली आणि छान अशी याला आपल्याला दुमड द्यायची किंवा मुरड द्यायची या पद्धतीने. तर असं फोल्ड करायचं, पिंच करायचं, परत फोल्ड करायचं. तर या पद्धतीने सुंदर सुबक कळीदार आपले 11 मोदक तयार झाले आणि 1 करंजी सुद्धा. आता यावर मी 1-1 केशर काढी लावून घेणार आहे. ऑप्शनल आहे, नको असल्यास नाही लावलं तरीही चालेल. मोदक करून झालेले आहे, आता वाफवून घ्यायचे. तर मंडळी, मोदक वाफवण्यासाठी स्टीमर मध्ये छान पाणी गरम केलंय. पाणी असं छान खळखळ उकळत असावं तेव्हाच मोदकचं ताट किंवा स्टीमरची प्लेट यामध्ये ठेवायची. झाकण बंद करायचं, गॅस मंद ते मध्यम करायचा. लो मिडियम फ्लेमवर 10-12 मिनिटं हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे, त्यापेक्षा जास्त नको. कारण सारण शिजलेलं आहे, उकड सुद्धा शिजलेली आहे. 10-12 मिनिटाच्या वर आपण यांना उकडले तर मोदक गार झाल्यानंतर चिवट किंवा वातड होतात. म्हणून फक्त लो मिडियम फ्लेमवर 10-12 मिनिटं यांना वाफवून घेऊया. मंडळी, मोदक वाफवत आहे तोपर्यंत ही साडी पहा. ही सुंदर अशी साडी आपल्याला अनुश्री कलेक्शन यांच्याकडून रिसीव्ह झाली आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही माझ्या साडी किंवा कुर्तींच्या लिंक मागतात. तर ही साडी तुम्हाला आवडली असेल तर ही साडी किंवा या पद्धतीच्या बऱ्याच वेगवेगळ्या साडी तुम्हाला घर बसल्या ऑर्डर करायच्या असेल तर अनुश्री कलेक्शन हे त्या ताईंचं इंस्टाग्राम पेज आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सोबत त्यांचा व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलाय. तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही साडी ऑर्डर करू शकतात. मटेरियल अगदी सुंदर आहे, कार्ड सुद्धा खूप छान आहे आणि ब्लाऊज सुद्धा. नक्की साडी तुम्हाला आवडली असल्यास ऑर्डर करा. तर मंडळी, 10-12 मिनिटं मोदक वाफवले, अशी आडवी वाफ जाऊ लागली की समजायचे मोदक झालेले आहे. गॅस बंद करायचा. बंद केल्यानंतर 5 मिनिटं असेच झाकून राहू द्यायचे, त्यानंतर काढायचे. लगेच काढायचे नाही तर गॅस बंद केलाय, 5 मिनिटं झाकून ठेवते. तर मंडळी, गॅस बंद केल्यानंतरही 5 मिनिटं मोदक तसेच वाफेत ठेवले. मस्त सुंदर सुबक पांढरे शुभ्र कळीदार उकडीचे मोदक तयार झालेले आहे. उकडल्यानंतर याच्या कळ्या अजून खुलून दिसतात. एक सुद्धा मोदक चिरलेला किंवा उमललेला नाही. पाहू शकतात किती परफेक्ट असे मोदक झालेले आहे. दिसायला सुंदर दिसत आहेत, चवीला अप्रतिम असतात. एक मोदक तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते. तर पाहू शकतात किती मऊसूत झालेला आहे. 24 तास सुद्धा असाचा असा मऊसूत राहतो. अजिबात चिवट किंवा वातड होत नाही. फक्त मंद ते मध्यम असेवर 10-12 मिनिटच वाफवायचे आणि वरतून साजूक तुपाची धार. आहा, या मोदकांचा स्वाद मंडळी इतका जबरदस्त असतो. बाप्पाला प्रसाद दाखवला, माझ्या छोट्या गणपती बाप्पाला सुद्धा मोदक खायला दिला आणि आपण इथे टेस्ट करतोय. अप्रतिम झालंय. सारणाची चव परफेक्ट आहे. मोदक मऊसूत झालेले आहे. तर मंडळी, यावेळेस तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने उकडीचे मोदक करून पहा. पहिल्याच प्रयत्नात सुद्धा परफेक्ट होतील. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. गौरी गणपती विशेष वेगवेगळ्या रेसिपी, 15 दिवस टिकणारे तळणीचे मोदक या सगळ्या रेसिपी मी दाखवल्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब.